न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. आता आपण जे दृश्य पाहत आहात ते एखाद्या विकास कामाचे अथवा निवासी किंवा व्यापारी वास्तूचे भूमिपूजनाचे नाही, तर अवघे नाशिक शहर आणि जिल्हाच नाही तर उत्तर महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी असलेल्या महानगरीच्या विकासाची बीजे रुजवणाऱ्या शेल्टर 2024 सोहळ्याचे भूमिपूजन झाले. त्या क्षणांचे हे दृश्य आहे. सिंहस्थ नगरीत येत्या 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान होऊ घातलेल्या गृहकुंभ म्हणजेच शेल्टर 2024 भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला. याविषयी अधिक माहिती देताना क्रेडाईचे अध्यक्ष कुणाल पाटील म्हणाले, नमस्कार. क्रेडाय नाशिक मेट्रो आयोजित 11 शेल्टरच्या आवृत्तीसाठी मी सर्व नाशिककरांना आजच्या भूमिपूजन प्रसंगी या शेल्टरसाठी येत्या 20 डिसेंबर ते 25 डिसेंबरसाठी सर्व क्रेडाय नाशिक मेट्रोच्या सभासदान करणं नम्र विनंती करतो की या रिअल इस्टेटच्या कुंभमेळ्याला सर्व नाशिककरांनी आणि सर्व कस्टमर्सनी भेट द्यावी ही नम्र विनंती. येत्या 11 शेल्टरचं आपली जी काही 22 आता आपल्याला पूर्ण झालेली आहेत आणि या शेल्टरमध्ये आपण यावेळेस मोठ्या ग्राउंडवर आपण हा कार्यक्रम करत आहोत. 150+ स्टॉल असणार आहेत. तसेच साधारणतः 5 आपल्याला पार्किंगची, व्हॅली पार्किंगची आणि फ्री पार्किंगची व्यवस्था केलेली असणार आहे. प्री रजिस्ट्रेशन आणि फ्री रजिस्ट्रेशन हा एक QR कोड आपण सर्व सभासदांना सर्व वृत्तवाहिन्यांच्या मार्फत प्रसारित करत आहोत. आणि या इथे आपल्याला या शेल्टरमध्ये सर्व प्रकारच्या ज्या काही घरांचे आपल्याला पर्याय आहेत, मग ते प्लॉट असतील, फ्लॅट असतील, रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल असेल, ऑफिस बिल्डिंग असेल, इंडस्ट्रियल प्लॉट असेल किंवा वेअर हाऊसिंग असेल, इंडस्ट्रियल प्लॉटिंग किंवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असेल, तसेच सिनियर सिटीजन लिव्हिंग असेल, अशा विविध प्रकारच्या ज्याला म्हणतो आपण प्रॉडक्ट्स आपले या एका छताखाली मिळणार आहेत. क्रेडाईचे मेंटोर दीपक बागड यांनी ही शेल्टरची माहिती दिली. मी आपल्या सर्व न्यूज चॅनल आणि सर्व मीडियाला विनंती करतो की नाशिक शहरात आता 20 ते 25 डिसेंबर शेल्टर आपण भरवत आहोत आणि हे शेल्टर फक्त नाशिकसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी नव्हे तर पूर्ण भारतासाठी एक पर्वणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यासाठी खास करून आम्ही आमचे प्रेसिडेंट कृणालजी पाटील कन्व्हिनर आणि आमचे सेक्रेटरी गौरवजी ठक्कर आणि त्यांची टीम यांनी अतिशय खूप म्हणतो ना आपण खूप मेहनत घेतलेली आणि ही मेहनत सर्व महाराष्ट्रात नव्हे तर भारतात पोचवावी आणि नागरिकांना नाशिक शहरात येण्याचं आव्हान करावं आणि एकाच छताखाली इतकं सुंदर आणि भव्य असं शेल्टर आम्ही इथं भरवत आहोत तर आपल्याला आपण विनंती करतो की आपण आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान करावं आणि शेल्टरला व्हिजिट करावी अशी विनंती करावी. धन्यवाद. क्रेडाईचे समन्वयक गौरव ठक्कर यांनी यंदाच्या शेल्टरची आगळी वेगळी वैशिष्ट्ये विशद केलीत. जसं त्यांनी सांगितलं, फ्री रजिस्ट्रेशन राहणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे दर 3 म्हणजे तुम्ही व्हिजिट जर केली, घर घेण्याची तुमचं डिसिजन या शेल्टरमध्ये नाही झालं, 3 झालं, 6 जरी झालं तरी तुम्ही व्हिजिट केली तर यू स्टँड अ चान्स. दर 3 इथे लकी ड्रॉ आपण करणार आहोत. बंपर लकी ड्रॉ आहे. जे 6 जे सगळे व्हिजिटर्स आहेत त्या व्हिजिटर्सपैकी एका व्हिजिटरला TVS 2-wheeler हे बंपर लकी ड्रॉला मिळणार आहे. त्याच व्यतिरिक्त मुलांसाठी एक प्ले एरियासुद्धा इथे प्रवेशी स्कूल्सतर्फे ठेवण्यात येणार आहे. आणि त्याच व्यतिरिक्त आपले सगळे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्याकडनं व्हेरियस स्क्रीम्स जसे नो GST किंवा रजिस्ट्रेशन फ्री असं व्हेरियस स्क्रीम्स हे वेगवेगळे डेव्हलपर्स इथे देणार आहेत. शेल्टर यंदा नाशिककरांना केवळ 4 सिमेंटचा ओलावा नाही तर खऱ्या अर्थाने स्वर्गाहून सुंदर घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची ही सुवर्ण संधी साधली नाही तर आम्ही नाशिककर असे म्हणण्यात काय हशील. हा गृहकुंभ यशस्वी करण्यासाठी सुजय गुप्ता, जयंत भातांब्रेकर, कोषाध्यक्ष हितेश पोद्दार, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, ऋषिकेश कोते, मनोज खेवसरा तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद अंजन भलोदिया, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील, श्यामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, सचिन चव्हाण, निरंजन शहा,
सतीश मोरे, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा, युथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर, युथ विंगचे सहसमन्वयक सुशांत गांगुर्डे, ऋषाली महाजन, सोनाली बागड हे विशेष सहकार्य करीत आहेत.